नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रसाद माळवे आणि मी आहे एक प्राऊड IBC स्टुडंट. मी तुमच्यासोबत माझा IBC इन्स्टिट्यूटची जी जर्नी आत्तापर्यंत मी केली आहे त्याचा तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. तर क्लासचा हा जो रस्ता आहे, मी भले नाशिकमध्ये खूप लहानपणीपासून राहतो आहे, क्लासच्या रस्त्याने मी खूप वेळेस गेलो असेल, मला कधी क्लास दिसला, क्लासचा बोर्ड दिसला नाही, पण जेव्हा मला गरज पडली तेव्हा मला क्लासचा बोर्ड आपोआप दिसून आला. जे जसं आपण म्हणतो की वाळवंटामध्ये आपल्याला जेव्हा सगळीकडे पाणी दिसायला लागतं, पण जेव्हा खरंच आपल्याला तहान लागले असते समोर पाणी आपोआपच दिसायला लागतं. त्याच हिशोबाने माझ्यासोबत पण झालं की जेव्हा मला ॲक्च्युली एक्झामचे प्रिपरेशन करायचे होते, जेव्हा मी बँकिंग इन्स्टिट्यूट वगैरे बँकिंग सर्च करायला स्टार्ट केलं, तेव्हा मला आपोआप हा बोर्ड दिसला. भलेही मी रस्त्यावरनं खूप वेळेस गेला असेल, मला पहिल्यांदा हा बोर्ड दिसला आणि मी इथे लगेच आलो. जेव्हा मी इथे आलो, मला एन्क्वायरीसाठी बसलो, तेव्हा मॅमनी मला एक प्रश्न विचारला की 32x42 तुला करता येतं का. तेव्हा मला रिअलाईज झालं की मला हे जमत नाही आहे, पण मला हे करायचं आहे नक्की, आणि मला इन्स्टिट्यूटमध्ये येऊन मला हे शिकायचं आहे. आणि मला याच्यानंतर कळालं घरी जाऊन की माझी बहीणसुद्धा इथून शिकून गेलेली आहे. माझी जी जर्नी आहे, बॅक जर्नी आहे, मी केमिकल इंजिनियर आहे, 2 वर्ष मी जॉब केला, पण जेव्हा मी 2 वर्ष जॉब केला तेव्हा मला 9 to 5 जॉब करायची इच्छा नव्हती. आणि माझी ओढ पहिल्यापासून जे कम्पिटेटिव्ह एक्झाम त्यांच्याकडे खूप जास्त होती. मी 3rd year MPSC UPSCची पण स्टडी करायला स्टार्ट केली होती, पण मग नंतर असं जेव्हा जॉब केला त्याच्यानंतर मग थोडीशी ओढ कमी झाली, पण शेवटी मी मला बँकिंगची एक्झामबद्दल पण कळलं आणि मी इथे आलो. भलेही ती एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम माझ्या झोनपेक्षा वेगळी होती किंवा माझी इंजिनिअरिंगपेक्षा वेगळी होती, पण एक जिद्द होती की मला हे करायचं आहे आणि मला ह्याच फील्डमध्ये यायचं आहे, त्यामुळे मी जॉईन करायला आलो. जेव्हा मी इथे एन्क्वायरी घेतली, मला दिसलं इथे क्लास चालू होता, क्लासमध्ये जे पोरं जिद्दीने अभ्यास करत होते ते मला दिसलं, आणि जे एनर्जीने मला सांगितलं गेलं की तू हे करू शकतोस, आमच्याकडे असा कोर्सेस आहे, आमच्याकडे फॅसिलिटीज आहे, फॅसिलिटीज पण अशा चांगल्या फॅसिलिटीज आहे की तुम्हाला डेली स्लाईड्स भेटतात, तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायला 70 to 80 क्वेश्चन्स भेटतात. इथे जी फॅसिलिटी याच्यामध्ये तुम्हाला साईडला लायब्ररी मिळते, लायब्ररीमध्ये तुम्ही किती वेळ पण बसू शकता, आणि जी फॅकल्टी आहे तुमच्यासोबत इथे दरवेळेस उभी असते, तुमचा जर काही डाऊट असेल तुम्ही इथे सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर तुम्हाला एक डिजिटलाइज्ड बोर्ड भेटतो ज्याची क्षमता खूप जास्त आहे, आणि तुम्ही जे अभ्यास करताय तुम्हाला तर पेन उचलायची पण गरज नाही पडत, आणि त्यानंतर तुम्हाला जे स्टडी मटेरियल आहे ऑनलाईन आपोआप मिळून जातं. तर त्यानंतर काय झालं, मी इन्स्टिट्यूट जॉईन केलं आणि डेमो लेक्चरला मी बसलो. इथं डेमो लेक्चर जेव्हा स्टार्ट केलं, डेमो लेक्चरचे 3 दिवस होते, ते 3 दिवस किंवा 3 महिने होऊन गेले मला कळलंच नाही, आणि IBC इन्स्टिट्यूट मी जॉईन होऊन गेलो. आत्ता अशी कंडिशन आहे माझी की मी तुम्ही जे मॅथ्स बघतात यूट्यूबवर, तुम्हाला जे स्टेप्स वाईज सांगितलं जातं आता ते आम्ही स्टेप वाईज सॉल्व्ह नाही करत, आणि सवय लागून जाते की तुम्हाला पेन उचलायची पण गरज नाही पडणार. तुमची जी माइंड कॅपॅसिटी आपण इथे वाढवतात ते, आणि रिझनिंग कॅपेबिलिटी, जे मला कधी वाटलं नव्हतं की मला जमेल, जे माझं मॅथ्स खूप वीक होतं, जे मी इंजिनिअरिंगमध्ये मॅथ्स केलं ते खूप वेगळं होतं, आणि इथे येऊन जे मॅथ्स शिकलो ते खूप डिफरंट होतं, आणि त्यानंतर माझी जी कॅपेबिलिटी वाढली, आज ज्या पोझिशनला मी आहे, ह्या पोझिशनला मी कोणतीही एक्झाम क्रॅक करायचं स्वप्न फक्त बघू नाही शकत पण अचीव्ह पण करू शकतो, हे मला कॉन्फिडन्स मला या इन्स्टिट्यूटने दिला. आणि जर तुम्ही ही व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर मी म्हणतो की यूट्यूबवर बघणं सोडा आणि तुम्ही इथे व्हिजिट द्या आणि IBC इन्स्टिट्यूट नक्कीच जॉईन करा. थँक्यू.